देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. नेरळ प्रशासन निद्रा अवस्थेत. नेरूळ शहरात मागील काही दिवसात डेंग्यूसारख्या आजाराने थैमान घातले आहे. या रोगामध्ये काही नागरिकांनी आपला जीव देखील गमावलेला आहे. डेंग्यू, मलेरिया, कावीळ आजारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नेरूळ रेल्वे स्टेशनजवळ राजेंद्र गुरुनगरकडे जाणारा हा रस्ता सध्या डम्पिंग ग्राउंडमध्ये बदललेला आहे. येथून वहिवाट करणारे नागरिक या घाणीमुळे दुसऱ्या मार्गाने वहिवाट करताना दिसत आहेत. यास कारणीभूत जितके प्रशासन आहे तितकेच या शहरात वास्तव्य करणारे सुज्ञ नागरिकही आहेत. स्थानिक प्रशासन वेळोवेळी शहर परिसरात औषध फवारणी करून जनजागृतीकरिता योजनाही राबवतात, पण आरोग्य धनसंपदा ही पहिली जबाबदारी शहरात राहणाऱ्या सुज्ञ नागरिकांवर अवलंबून असते. एबी न्यूज मराठीसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी शकील वारुणकर.